नमस्कार, मी नेहा कांबळे. इंडिया टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण हे एक ऐतिहासिक शहर आहे एवढेच त्याचे महत्व नाही. भारताचार्य वैद्य वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातून परदेशी जाणाऱ्या डॉक्टर आनंदी गोपाळ अशा थोर कर्तृत्ववान व्यक्तींचा कल्याणला वारसा लाभला आहे. तोच वारसा आज रामभाऊ महाळगी, रामभाऊ कापसे यांनी टिकवून ठेवला आहे. रामभाऊ कापसेंची मी विद्यार्थिनी होते. स्मिता कापसे याही त्याच तोलामोलाच्या असल्याने त्यांचे संशोधनात्मक लेखनही त्याच तोलामोलाचे आहे. कुरुपत्नीचा आज माझ्या हस्ते सन्मान होतो त्यामुळे मी धन्य झाले असे लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांनी सांगितले. कल्याणतील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या याज्ञवल्क्य संस्थेतर्फे आयोजित याज्ञवल्क्य पुरस्कार सोहळ्यात महाजन बोलत होत्या. बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांना आणि प्राध्यापक स्मिता कापसे यांना 21,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. महाजन यांनी यावेळी सध्याच्या शिक्षण क्षेत्राच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून शिक्षण संस्था या ज्ञानार्जनाचे मुख्य साधन आहे, पैसे कमवण्याचे नव्हे असे स्पष्ट शब्दात बजावले. नूतन विद्यालयाच्या भव्य पटांगणात भावपूर्ण वातावरणात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यास याज्ञवल्क्य संस्थेचे संस्थापक प्रमुख विश्वस्त डॉक्टर सुरेश एकलहरे, अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, CM पुराणिक, मिलिंद कुलकर्णी, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, शिल्पकार भाऊ साठे, पुरातत्व विभागाचे निवृत्त सहाय्यक संचालक डॉक्टर अरुणचंद्र पाठक, डॉक्टर उल्हास कोलटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमात आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की परदेशी शिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या कल्याणच्या होत्या. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केंद्र सरकारने टपाल तिकीट काढावे. स्मिता कापसे श्याम जोशी यांच्या कामाचा गौरव करून सांगितले. ग्रंथालय अनेक ठिकाणी असतात, खूप चांगली ग्रंथसंपदा त्यात असते, पण वाचकाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही ग्रंथालयात असणे तेवढेच महत्वाचे आहे. कोणते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्याशी संबंधित कोणत्या संदर्भ ग्रंथाचे वाचन उपयुक्त ठरते याचे मार्गदर्शन वाचकाला मिळायला हवे. जोशींसारखी अत्यंत कष्टाळू अभ्यासू तसेच ग्रंथप्रेमी व्यक्तींना भेटल्यावर महाराष्ट्राचे भवितव्य खरोखरच उज्ज्वल आहे हे पटते. पण परत हे होतं की ताई जेवण देणार आणि काय करणार भाऊबीजेचे, तर त्यावेळेला मी मला जे आवडलं आणि ती पद्धत आजही केली असं एक उत्तम पुस्तक मी पत्रकारांना भेट म्हणून दिलं आणि त्याला हे सांगत दिलं हे मी वाचलंय. मला अतिशय पहिलं पुस्तक मी दिलं होतं एक होता कारभार, त्याचं हिंदी एडिशन आमच्याकडे आहे वीणा गवाणकरांचं, त्याची हिंदीमध्ये केलेलं आहे. तर ते एक था कारभार हे पुस्तक मी त्या पत्रकाराला दिलं. म्हटलं कसा असावा मनुष्य, कसं त्याने समाजासाठी जगावं, विद्वानांनी सुद्धा सायंटिस्टनी सुद्धा. आणि म्हणून तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा, छोटंच आहे मोठं नाही आहे. अशी जी सुरुवात केली, आता खरोखरच असं झालं आहे की दिवाळी झाल्यानंतर पत्रकारांचे विचारणा सुरू होते, ताई यावेळेला जेवण कधी आणि पुस्तक कुठलं देणारा, पुस्तक कुठलं देणारा. याने 100 पत्रकार असतील तर त्यातले 25 तरी निदान नक्की सांगतात की तुमचं हे पुस्तक खूप छान, आम्ही वाचलं त्याचा अभिप्राय देतात. हे न सांगता एक वळण लावण्याचा प्रकार हा मी केला, त्यामुळे पुस्तक काय करू शकतं हा अनुभव मला आहे. आणि म्हणून श्याम सुंदरजी, एक गोष्ट जी मी सांगत होते तुमची मला खूप आवडली पटली आणि खरोखर ती अशी आहे की आमच्या इथे सुद्धा इंदूरला खरोखरच खूप लेखक मंडळी आहेत, सगळं आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. धन्यवाद.